पंढरपूरच्या विठोबा आणि रुक्मिणीचं रूप आता आणखी खुलून दिसणार आहे. दिवाळीच्या मुहूर्तावरच हा निर्णय झालाय. काय बदलणार आहे पाहूया. मात्र आता या सोन्याचे दागिने तयार करण्यात येणार आहेत. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने तसा ठराव मंजूर केलाय. आता हा प्रस्ताव विधी आणि न्याय विभागाकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे. नुसते आपल्याला सोन्याच्या विटा करायच्या नाही आहेत, त्याचा आपल्याला त्या वस्तूचा सोन्याचा वस्तूचा अलंकार रूपाने उपयोग करावा. विविध अलंकार करणार किंवा ज्या वस्तूची गरज आहे त्या वस्तू करणार. विठुरायाचे लफ्फा, मोत्याची कंठी, हिऱ्याची मांडोळी, कौस्तुभमणी, मोहराची माळ, कडीजोड, तोडेजोड, पेठ्याचा हार, बाजूबंद असे अनेक पारंपरिक दागिने आहेत. तर रुक्मिणीचंही शिंदेहार, पैंजणजोड, मोहरांची पुतळ्याची माळ, मासपट्टा असे पारंपरिक दागिने आहेत. आता यात आणखी भर पडणार आहे. विठुराया रुक्मिणीचं रूप आणखी खुलणार आहे. सचिन कसबे, Zee 24 तास, पंढरपूर. छत्रपतींचा विचार म्हणजे सहकारी बँकेमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आली आहे. 27 ऑक्टोबरला प्राप्तिकर विभागानं बँकेचं मुख्यालय, शाखा तसंच अध्यक्ष आणि एका संचालकाच्या निवासस्थानी छापे टाकले होते. यात 1200 पेक्षा जास्त खाती ही KYC शिवाय उघडण्यात आली आहेत. या खात्यांमध्ये प्रत्येकी 1,90,000 रुपयांच्या रोख ठेवी असून त्याचं मूल्य 53,72,00,000 घरात आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे